महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातून भावी रेणुका देवीच्या दर्शनाला दिघोळी येथील रेणुका माता देवीच्या शारदीय नवरात्री उत्सवास रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेपासून प्रारंभ झाला असून हा नवरात्री उत्सव पुढे दिनांक 24 ऑक्टोबर दसरा या दिवसापर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी या उत्सवामध्ये देवीच्या गाण्याचे कार्यक्रम व दररोज महाप्रसादाचा इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनपेठ तालुक्यातील दिघोळी येथील रेणुका माता मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सवात नुकताच प्रारंभ झाला असून यावेळी या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिघोळी येथे रेणुका माता मंदिर सोनपेठपासून परळीकडे मंदिराच्या सुशोभीकरणासाठी कमिटीतर्फे सदैव प्रयत्न करण्यात आले आहेत. मंदिरावर विद्युत रोषणाई सर्वत्र झगमगताना दिसत असून भाविकांनी दर्शनासाठी रिघ लावली आहे. सोनपेठ तालुक्यात जिल्हाभरातून व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. मागील काही वर्षांपासून नवरात्र उत्सवात दर्शनासाठी येणारे भाविक भक्तांसाठी अन्नछत्र सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या अन्नदात्याकडून अन्नदानाची 10 दिवस अखंड सेवा सुरू राहते. देवीच्या समोर 2 कल्लोळ असून पूर्वीच्या काळी देवीच्या मंदिरासमोर पाण्याची सुविधा नसल्याने अनेक भाविक तसेच शाळा महाविद्यालय सहली दर्शनासाठी येताना भाजी भाकरी घेऊन येत व दर्शनानंतर देवीच्या समोर बसून जेवण केल्यानंतर या कल्लोळातील पाणी पिऊन तृप्त होत असतात. परंतु सध्या देवीच्या समोर पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता या कल्लोळातील पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या देवी मंदिराची स्थापना 1600 मध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी केली असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्ष व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. निजाम कालखंडापासून देवी मंदिराची देखभाल दिघोळी येथील देशमुख घराने करत असून आजही विजयकुमार देशमुख, रमाकांत देशमुख, अण्णासाहेब देशमुख, रणजित देशमुख यांना आरती व पूजा शिलंगनाचा मान कायम आहे. या ठिकाणी पुजारी अंबादास, पुजारी अरुण, गावातील युवा तरुण नागनाथ दादा शिंगाळे, दिघोळ गावातील तरुण युवा सतीश पारेकर, नतीन मुळी, कानिक अन्नपूर्णे, श्याम काथवटे, आचारी बाळासाहेब बोंबले शेळगावकर, मंडपवाले जब्बार शेख,